हॅलो, नेरूळ पोलीस स्टेशनवरनं बोलतोय. कृष्णा गुंजाळ आहेत का? हां बोलतो, ॲडव्होकेट कृष्ण गुंजाळ. MH02PA292 गाडी तुमची आहे का? हो, माझीच गाडी चोरीला गेली होती याच नंबरची. आम्हाला ती सापडली आहे, येऊन ओळख पटवा. हो पण कुठे? नेरूळ पोलीस स्टेशन येऊन जा. हॅलो हॅलो, अहो नुसतीच गाडी सापडली? मग दुसरं काय होतं गाडीसोबत? माल होता काय? मजाक करता काय साहेब? अहो तसं नाही हो, म्हणजे माझा ड्रायव्हर घेऊन गेलो होता गाडी, म्हणजे मला वाटलं की त्यानेच गाडी पळवली असणार म्हणून. तो सापडला का? नाही, गाडी ढोकली होती झाडावर, बाकी काही नाही. तुम्ही आहो मग बोलू. ओके ठीक आहे, हॅलो धन्यवाद. यांना अरे फोन उचलना गाडवा. मेला कोण असतो? ही अशी गप्प गप्प का? आणि आंजरल्यावरून एवढ्यातच परत कशी काय आली? मला काही माहिती असेल तर मी तुम्हाला सांगणार ना. मी विचारलं पण काहीही सांगायची तयारी नाही तिची. अहो चक्क खाणं पिणं पण कमी झालंय तिचं. तुम्हीच विचारा आता तिला. बंडा बंडा काय झालं? अरे 15 दिवसासाठी कोकणात गेली होतीस ना आंबे खायला, मग एवढ्यातच कशी काय परत आलीस? मला कुणी काही सांगेल का? अगं आबासाहेब चौधरींच्या सुनेचा म्हणजे रुवाचा खून झालाय. काय? हे तिथेच झालं? हे झालं तेव्हा तुम्ही तिथेच होतात? आय मीन त्या घरातच होतात का? तरी काय करू शकलो नाही भेंडी, तेच टोचतय मनाला. चायला तो साला हरामखोर समोर दिसला असता ना तर तिथे त्याचा नरड आवून. पण मग रमाच्या घरचे कसे आहेत? कसे असणार, कोणाचा विश्वासच बसत नाही. मला तर आठवतही नाही आम्ही कसे परत आलो. तिला एक लहान मुलगी आहे ना ग, अजून वर्षाची सुद्धा झालेली नाही ती. बापरे, पण मग तिचा खून कुणी कशासाठी केला असेल? आणि सत्यजित आहे. तुम्ही उगीच नाही ते प्रश्न नकाव विचारू मला. मी तरी काय उत्तर देत बसू? चला मी जातेच बेंड. अगं पण संजू, मी सोहम चौधरी बोलतो आहे, डॉक्टर सत्यजित चौधरींचा भाऊ.
मला डॉक्टर सत्यजीत त्यांच्याशी बोलायचं आहे. अच्छा, म्हणजे कुठे गेलेत माहीत नाही आहे का? बरं, डॉक्टर समीधा आहेत का तिकडे? मला त्यांच्याशी बोलता येईल? हां, नो प्रॉब्लेम, मी होल्ड करतो. या. हॅलो. हॅलो डॉक्टर समीधा, मी सोहम बोलतोय, सोहम चौधरी. हो, ओळखलं, बोला ना. मी तुम्हाला हे सांगायला फोन केला की जरा प्लीज दादावर लक्ष ठेवा. म्हणजे? मला नाही समजलं. तुम्हाला काय झालंय ते माहीत नाही आहे का? हो, मला माहिती आहे. इट्स व्हेरी सॅड. आय एम रिअली सॉरी टू हिअर दॅट. म्हणूनच दादा खूप बिथरलाय, तो कोणाचंच ऐकत नाही आहे. म्हणजे पूर्वा वहिनी जिवंत आहे असंच त्याला वाटतंय. तो तिचा मृत्यू मान्यच करत नाही आहे. डोंट वरी सोहम, रेअर केसेसमध्ये असं होऊ शकतं. त्याला डिनायल असं म्हणतात. म्हणजे मन एखादी गोष्ट स्वीकारायला तयार नसतं, विशेषतः कटू गोष्ट. पण ही फेस तात्पुरती असते. मला असं वाटतं की सरांनी रडायला पाहिजे, खूप रडायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या मनावरचं कुलूप निखळून पडेल. यू डोंट वरी, आपण बोलूया ना त्यांच्याशी. नाही, ते सगळं ठीक आहे, म्हणजे ते आपण करूच. पण मी तुम्हाला हे सांगायला फोन केला की आज सकाळी सकाळी दादा आम्हाला कुणालाच न जुमानता हॉस्पिटलला जातो म्हणून निघून गेलाय. व्हॉट? हो. आणि त्याच्या वागणुकीवरनं आम्हा सगळ्यांना असा संशय आलाय की त्याने ते पुन्हा जुने ड्रग्ज तर घ्यायला सुरुवात नाही ना केली. ओ माय गॉड सोहम, पण सर अजून हॉस्पिटलला आलेलेच नाही आहेत. म्हणजे मी आहे सकाळपासून इथेच, त्यांचे सगळे पेशंट्स मीच अटेंड करते. मग तो गेला कुठे? मी काम करते, मी परत एकदा कन्फर्म करते आणि तुला फोन करते, चालेल? या, प्लीज डू दॅट. सोहम, काकू कशा आहेत? त्यांनी हा धक्का. शी सीम्स टू बी ओके. मी येऊन जाईन घरी नंतर. आता ह्या क्षणी सरांना शोधणं खूप गरजेचं आहे. हो, मी ठेवतो फोन, मी पण पाहतो कुठे येतो. ओके. बाय, माणूस घरात असला की एक बरं असतं बघा. काय? नाही म्हणजे पोलीस मागावर असू द्या, नाही तसा येतात चहा जेवण कसं अगदी येळच्या येळेवर मिळत. कस काय जमत बाबा तुम्हाला हे सगळं? आपल्या आवडीचे माणूस असलं ना म्हणजे समज जमत. म्हणजे क्या? चहा घे. वा वा, लय झाक चहा झालाय बघा वहिनी. जाव तिकड. म्हणजे अहो वहिनी 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 काय सारखं सारखं? चंपा नाव आहे माझं. वय वय. नाही परते प्रताप शेठ, अहो माझ्या बोटाचं टोक काढायला निघाली ते. नाही नाही ते काही नाही, आपलं वहिनीच बरं आहे बघा. आव पर आता हा इतकं ती हित म्हणा ना चंपा. चंपा.
हसताना लई गोड दिसता बघा तुम्ही. कसं काय समद हसणं तिसरून गेलीये म्या आणि हा वनवास आलाय नशिबी. तुझ्यासारख्या बायची अशी फरकट बघवत नाही बघ. पर सांगते कुणाला? पर मला एकाच गोष्टीच लई वाईट वाटत. तुम्हाला आमच्यामुळे किती त्रास होतो बघ. आता त्यात कसला आलाय त्रास? नाही तस नाही, तुम्ही तुमच्या जीवावर उधारून पैका आणायला गेलात. माझा तो जीव वर खाली होत होता माहिती. पैक्यासाठी? नाही हो, तुमच्यासाठी. अहो तुम्हाला काही झालं असत म्हणजे. आता मला काय होतय? नाही तस नाही, तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून पैका आणायला गेलात आणि यांचे मामा. मामा म्हणजे आमचे यांचे भाऊ. असं असं फक्त 50,000 पाठवले. आता त्यांना माहिती आम्ही किती संकटात होते. भीक दिला गत 50,000 दिले. तुम्हाला ठाव नाही? मला कसं ठाव असणार, त्यांनी माझ्याकडे ओझ दिलं पाठवायला, मी घेऊन आल. आता मला काय ठाव त्यात किती आहे म्हणून. म्या तुम्हाला शबूत दिला होता, आपलं काय बी असं ना, पर आपण एकदा शबूत दिला पत्यो शबूत. तुम्ही रस्त्यात कुठे थांबला नाही ना? नाही, पर हे समज कशासाठी विचारताय तुम्ही? नाही म्हणजे चहा पाणीसाठी विचारतीये. अहो तुम्हाला स्वतःची बिलकुल काळजी नाही बघा. दुसऱ्याचं काम डोक्यावर घेतलं म्हणजे धावतच सुटता. खरं सांगू, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय चंपे. तुझ्यासारख्या बायची असे हाल बघवत नाही बघ. इश्य जावं तिकडे. एक कप अजून मिळेल का तुमच्या हातचं अमृत? आणते की. थांब मुर्दिया, एक दिस मीच ईश घालून जीव घेईन तुझा. आई बस बोलवलंस. हो, एक लोचा झालाय. काय आता काय झालं? सकाळी दादा आपल्याला हॉस्पिटलमध्ये जातो म्हणून सांगून गेला ना, मला शंका आली म्हणून मी हॉस्पिटलमध्ये फोन केला. तर डॉक्टर समीधा मला म्हणाले की तो हॉस्पिटलमध्ये आलेलाच नाहीये. आईला म्हातारी. तेच तर ना, तेच ठरवायला तुला बोलवलंय. मला शोधलं पाहिजे पण कसं आणि कुठे. मला वाटतं आपण ही गोष्ट आबांच्या कानावर घालायला हवी. सो कशाला? उगाच आबांना कशाला त्रास आणखी? आता काय कमी व्यापत का त्यांच्या डोक्याला? पण प्रत्येक वेळी आबांकडे कशाला जायला हवं? तुम्ही करा ना स्वतः काय करायचंय ते. अगं हो हो, शाळकरी मुलं असल्यासारखी काय ओरडतेस आमच्यावर. त्याने एक विचार मांडला. नुसते विचार मांडू नका, मुळात तुम्ही त्यांना सकाळी जाऊच द्यायला नको होतं. त्यांची मेंटल स्टेट लक्षात घेता. विशाखा, मला वाटतं आपण इथे काय करायला हवं होतं यापेक्षा काय करायला हवं याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे, माझं सजेशन असं आहे की पहिले टेलिफोन डायरी उचला आणि ओळखीच्या सगळ्या लोकांना फोन करून विचारा की त्यांनी दादांना कुठे पाहिलंय का किंवा त्यांनी फोन केला होता का. पण मग त्या सगळ्यांना कळेल की दादा गायब झालाय. आता हे महत्वाचं आहे की दादांना शोधणं महत्वाचं आहे. ओके, भास्कर मी दादाची डायरी बघतो आणि ओळखीच्या सगळ्या डॉक्टर्सना फोन करतो. मी नातेवाईकांकडे करतो, पण ते नाही झालं तर? अरे त्याचा विचार नंतर करूया, चला उठा.
तुम्ही फोनावोनीला सुरुवात करा, मी तुमच्या पोटाचं बघते. मेक इट फास्ट, चला. असं बघू नकोस तिच्याकडे. तशीच आहे ती. जिथे सगळ्यांचे हातपाय गळून जातात ना, तेव्हा तिला स्फुरण चढतं. डॅड, आपण जायला हवं. मॉम, सगळं कळतंय रे मला शैलू. म्हणजे आपल्याला तिथे जायला हवं, त्यांना भेटायला हवं, त्यांचं सांत्वन करायला हवं, पण हिम्मतच होत नाही. खूप भीती वाटते यातून. कसली भीती? मग सत्यजित तर सांत्वन मी कुठल्या शब्दात करू. आणि ती छोटी, तिला अजून आपल्या आईचा चेहरा जर ओळखता सुद्धा येत नसेल. आणि आता यापुढे कशी राहणार ती आईशिवाय? ललिता, तुला जर एवढं दडपण जाणवत असेल तर विचार कर तिथे त्यांची काय स्थिती असेल. पण आता एवढं मोठं ओझ पेलायला त्यांना कोण हात देणार? आपणच ना. जायलाच हवं आपल्याला. आणि मग विशाखाला सुद्धा आपली गरज असेल ना. अशा अवस्थेत ती कसं निभावून येईल सगळ्यांचं? ऐकूया. आली की बाहेर घेऊन यायला मी गाडी काढतो तोपर्यंत. हॅलो बाबा. उद्धव बोल बाबा. आबा, पोस्टमार्टम होऊन बॉडी ताब्यात दिली पोलिसांनी.